आशा आपण पाहत आहात द डिस्कवरी न्यूज. द डिस्कवरी न्यूजच्या रिडिंग मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आशातील काही ठळक घडामोडी. कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी पुढाकार घेतला आहे. रिक्षा चालकांना या संक्रमणाची भीती मोठ्या प्रमाणात असून रिक्षा चालकांची अँटीजेन तपासणी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महात्मा फुले आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रिक्षा चालकांची अँटीजेन टेस्ट करण्याचा उपक्रम त्यांनी राबवला आहे. यावेळी कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना निर्बंधांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. एक वर्षापासून या ठिकाणी अँटीजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्टचं शिबिर कंटिन्यू सुरू आहे. गेल्या म्हणजे वर्षभरामध्ये नाही म्हटलं तरी एक 1.5-2 हजाराच्या वरती या ठिकाणी टेस्टिंग झाले आहेत. 200-250 साधारण पॉझिटिव्ह पेशंटला ट्रीटमेंट देऊन घरी पाठवण्यामध्ये आपण प्रयत्नशील राहिलेलो आहोत. आणि ह्या परिसरामधलं हे एकमेव असं सेंटर आहे की ज्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध होते. मी महात्मा फुले आरोग्य सेवा केंद्राचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. त्यांनी ही सुविधा या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि गेल्या वर्षभरामध्ये हे कंटिन्यू नॉनस्टॉप ह्या ठिकाणी हा उपक्रम सुरू आहे. आणि या माध्यमातून आता रिक्षाचालक वर्ग जो मोठ्या प्रमाणात बेतुरकर पाड्यावर राहतो, जवळजवळ 1000 रिक्षाचालक आहेत, तर ह्या सर्व रिक्षाचालकांना पण ही सुविधा उपलब्ध व्हावी, कारण त्याशिवाय त्यांना त्यांचा व्यवसाय करता येणार नाही आहे. आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी एक प्रयत्न केला गेला आहे. आज पहिला दिवस आहे, परंतु येत्या 2-3 दिवसामध्ये या परिसरातल्या सर्वच रिक्षाचालकांच्या टेस्ट व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रशासनाकडूनही सहकार्य अपेक्षित आहे. तर जी वाढती संख्या आहे ती अत्यंत चिंताजनक आहे आणि प्रत्येकाने नियम पाळलेच पाहिजे. आणि जे काही सरकारचे निर्णय येतील त्याचा अंमलबजावणी होण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कडक निर्बंध जे अवलंबले जातील त्याचं पालन व्हावं हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9388-420-420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.